शिंदे फडणवीस सरकार जब से अस्तित्व में आई है लोकतंत्र खत्म हो गया है। बालापुर विधायक नितिन देशमुख को नागपुर के पास से गिरफ्तार कर लिया गया है। एनसीपी विधायक अमोल मिटकरी का कहना है कि जब से शिंदे फडणवीस सरकार अस्तित्व में आई है लोकतंत्र और शैतानी साम्राज्य बढ़ गया है। अकोला से नागपुर तक पानी के लिए संघर्ष यात्रा पर निकले नितिन देशमुख की आज पुलिस द्वारा अवैध गिरफ्तारी का ये उदाहरण है। शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वाला आलं तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये लोकशाही संपली आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला। त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांना ज्या पद्धतीनं बेकायदेशीर अटक केली, कारण काय, तर ते त्यांच्या मतदारसंघातील जनतेच्या पिण्याचा प्रश्न सोडवायला संघर्ष यात्रा काढतायत, गृहमंत्र्यांना धाक निर्माण होतो, गृहमंत्री दडपण टाकतात आणि गृहमंत्र्याच्या दडपशाहीखाली पोलीस बेकायदेशीर त्यांना अटक करून माघारी पाठवतात, त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्याचे प्रकार सुरू होतात, बेकायदेशीरपणे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी वागणूक होते। शिवसैनिक असतील किंवा त्यांचे समर्थक असतील त्यांनासुद्धा अमानुषपणे वागवलं जातं। ही सैतानी साम्राज्याची उदय आहे। अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा राज्यघटनेचा पार बोजा उडालेला आहे। महाराष्ट्रात आता कुठंही मला नाही वाटत लोकशाही शिल्लक असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चार दिवस सासूचे असतात तर चार दिवस सुनेचेही असतात। उद्या महाविकास आघाडी सरकारचं सत्ता या महाराष्ट्रात आल्यानंतर आज ज्या क्रूर पद्धतीने तुम्ही सैतानासारखे वागलात याची परतफेड केल्याशिवाय महाविकास आघाडी शांत बसणार नाही, हे लिहून ठेवा।